नमस्कार लोकनेते निलेश लंके यांचा आदर्श घेऊन रोहित पवारांनी उभारले सतराशे पन्नास बेडशीट कोविड सेंटर चला तर पाहूया सविस्तर माहिती काय आहे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वी आपल्या मतदारसंघात कोविड सेंटर उभारण्याची माहिती दिली होती मतदारसंघातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी नागरिकांसाठी रोहित पवार हे सतत झटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे रोहित पवार यांनी कर्जतमध्ये आता तीनशे पन्नास बेड असलेल्या कोविड सेंटरची काम पूर्ण झाले असल्याची माहिती आपल्या फेसबुक अकाउंटवरून दिली आहे तसेच ते कोविड सेंटर हे उद्याच रुग्णांसाठी सुरू होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून कोरोनावरून मोठ्या प्रमाणात राजकारण होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच रोहित पवारांनी उचललेलं हे पाऊल अत्यंत स्तुत्य जात आहे आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील कर्जतमध्ये एकूण नऊशे बेड तर जामखेडमध्ये आठशे पन्नास बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले आहेत एकीकडे कोरोना काळात राजकारण सुरू असताना दुसरीकडे रोहित पवारांसारखे संवेदनशील राजकारणी नागरिकाप्रती असलेली तळमळ आपल्या कामामधून दाखवून देत आहे एक आमदार आपल्या मतदारसंघामध्ये सतराशे पन्नास बेड असलेलं कोविड सेंटर उभारतोय राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेत्यांनी आणि आमदार खासदारांनी एकत्र येऊन या लढाईमध्ये साथ दिली तर नक्कीच आपण या महामारीच्या संकटावर लवकरच मात करू शकतो राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असताना राजकीय वर्तुळात मात्र एकमेकावर टीका करायला चांगलाच उदाहरण आले असल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद